बारसू रिफाइनरी प्रकल्प के मामले में विरोधी नेता प्रवीण दरेकर ने प्रसार माध्यमों से बातचीत करते हुए उद्धव ठाकरे पर कई सवाल दागे हैं। उद्धव ठाकरे की डील नहीं हो पाई तो अब वह विरोध में उतरने की कोशिश कर रहे हैं। पहले तो खुद पत्र दिया और अब उसी प्रकल्प के खिलाफ खड़े हो गए है। परंतु झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही। मुळात तिथल्या असणाऱ्या मेजॉरिटी लोकांना प्रकल्प हवा आहे। काही मुढभर लोक आहेत जे कोणतरी त्यांना त्या ठिकाणी चेतवतंय आपल्या स्वार्थासाठी, आणि त्याच्यामुळं सरकारने प्रामाणिक प्रयत्न केला। पालकमंत्री उदय सामंत, उद्योगमंत्री उदय सामंत हे गेले, कलेक्टरला सूचना दिल्यात, आणि आजही सरकारची प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करायला तयारी आहे। कोण नाही बोललंय, यावं प्रकल्पग्रस्तांनी पुढे। परंतु आता त्यांना चर्चाच नको, समन्वयच नको, इथे वाद चिघळत राहावा अशी मनोवृत्ती ज्यांची असेल त्यांच्या चर्चेची काय गोष्टी करणार। आजही सरकारची चर्चा आहे। सरकार 100% समन्वयातनं त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन करत, समाधान करत त्या ठिकाणी रिफायनरी करायला तयार आहे, परंतु झोपलेल्याला जागा कोण करणार। साथ ही आगे उन्होंने कहा कि मुख्यमंत्री पद के दौरान उन्होंने कोकण वासियों के लिए क्या किया उसका कच्चा चिट्ठा दे दे। 40 विधायक उन्हें छोड़कर गए हैं। अब इसी से अंदाजा लगा लीजिए शिवसेना की नींव कितनी मजबूत है। प्रभु रामाचा धनुष्य बाण काढला तो त्या ठिकाणी तुम्ही काढून घेतलात, आणि त्याच्यामुळे जय भवानी जय शिवाजी करत मतदान आम्हाला करा अशी अर्जव उद्धवसाहेब आता कोण ऐकणार नाही। याचं कारण भाजपला तडीपार करायचं सोडा, लोकांनीच तुम्हाला तडीपार त्या ठिकाणी केलेला आहे, आणि त्याच्यामुळे आता वैफल्यातनं उद्धव ठाकरे साहेब अशा सभा त्या ठिकाणी घेत राहणार आहेत। आपण बघाल की आत्ताच उद्धवजींना रायगडच्या, महाडच्या, कोकणच्या जनतेचा पुळका आला। तळियाची दरड ज्यावेळेला कोसळली त्यावेळेला उद्धवजी साहेब आपणच मुख्यमंत्री होतात ना, मग त्यांना अजून घरं मिळाली आणि त्याचं पाप कोणाचं। त्याच्यामुळे मला वाटतं पूर्णपणे निष्क्रिय अशी आपली 2.5 वर्षाची कारकीर्द गेलेली आहे। एक चांगला विरोधी पक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी काम करा। शिवसेना आपल्या हातातनं सटकले, शिवसैनिक आपल्याकडे राहिले नाहीत, आणि जर शिवसैनिक राहिलेत, शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते राहिलेत, तर आयुधवती रे घ्या, आता मांडला स्नेहल जगताप घ्या, या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रवेश कशासाठी आपण करताय। मग असणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये क्षमता नाही का, कुवत नाही का, ते विधानसभा आमदार खासदार की लढवू शकत नाहीत का। त्याच्यामुळे आता तुमचं शिवसेनेचं पूर्वीचं दुकान चालवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी इतर पक्षांचा तुम्हाला आधार घ्यावा लागतोय। हे अशा प्रकारच्या काँग्रेसच्या प्रवेशातना त्या ठिकाणी निश्चितच सिद्ध होतंय। हे पुन्हा एकदा महाडच्या काँग्रेसच्या नेत्याच्या प्रवेशातनं उद्धवजी आपण दाखवून दिलेला आहात। आगे उन्होंने बोला कि समृद्धि महामार्ग में भी उन्हें कोई दिलचस्पी नहीं थी। बारसू रिफाइनरी के इस प्रकल्प से कई लोगों को तकलीफ नहीं है, लेकिन किसी द्वारा मुट्ठी भर लोगों को भड़काने का काम किया जा रहा है। फडणवीस साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे प्रचंड ताकतीने पाठबळ होतं, म्हणूनच त्या ठिकाणी समृद्धि झाला। शिंदे साहेब फील्ड वर जाऊन ज्या ज्या तडजोडी केल्या शेतकऱ्यांबरोबर त्यांना सामोपचारानं सगळे विषय सोडवत देवेंद्रजीच्या सहकार्यानं समृद्धी झाला। उद्धवजी ठाकरे साहेबांना कुठलाही त्याच्यात रस नव्हता, खाली भावनिक वातावरण करते हो। कोकण के विकास के लिए अगर कोई प्रकल्प आता होगा तो कोकण में उसका स्वागत है। पर्यावरण का नुकसान होता होगा, पोल्यूशन होता होगा, तो उसके बारे में उसको मालूमत कर दी जाएगी। ऐसा पोल्यूटेड प्रकल्प नहीं आएगा, पर्यावरण का रास नहीं होगा। लेकिन उसका बहाना करके अगर कोई प्रकल्प या से जाने की कोशिश करती होगी तो सफल नहीं होगी।